किसन भीमराव ताड पटकर, काल जी प्रणितीताई शिंदे मिटिंगसाठी आल्या ती आम्ही उधळून लावली, त्यांनी गेल्यानंतर जी अफवा उठवली ती भाजपची माणसं होती किंवा भाजपच्या माणसांनी केले, आमचाही कुठल्याही पक्षालाही नाही, आमचं फक्त मराठी विषयावर मुद्दा चालला आहे, कुठल्याही पक्षासाठी काय कुणाचं नाव नाही गाव नाही। आम्हाला जोपर्यंत मराठी समाजाला आरक्षण मिळत नाही, जे आमच्या 500 पोरांनी आत्महत्या केल्या किंवा 500 पोरा 1000 पोरावर गुन्हे दाखल केले या भाजपवाल्यांनी, ती गुन्हे जोपर्यंत माफ करत नाही ती तोपर्यंत ही आम्ही प्रत्येक आमदारी असू खासदारकी असू त्यावेळी प्रत्येक गावात नाही 5-5 अर्जही भरणारच। ज्याच्याकडे पैसा नसेल डिपॉझिट भरायला त्या लोकाला आम्ही वर्गण काढून पैसे देणार आणि तुझा अर्ज भर म्हणून सांगणार, त्याला अर्ज भरावाच लावणार आम्ही। त्याला सरकारला सुद्धा याचं कोडं पडलं पाहिजे, त्या बॅलेट मिशनमध्ये किती बसते ते चित्र, त्याच्या धापट आम्ही ती उमेदवार करणार, कसं इलेक्शन घेणार सरकार परत, बॅलेट पत्रिकेवर सुद्धा त्याला इलेक्शन घेता येणार नाही अशा पद्धतीने आम्ही अर्ज भरायला। ग्रामीण भागात प्रत्येक गावगाव सांगून मराठी माणसं गोळा करून आम्ही प्रत्येकालाही सांगणार, सो खर्चानं जाऊन आम्ही त्या लोकांना सांगणार। प्रणिताई शिंदेची पहिल्यांदाच आमच्या गावामध्ये लोकसभेच्या इलेक्शनच्या संदर्भात सभा होती, गावभेर दौरा होता, पण जोपर्यंत आमच्या गावामध्ये मराठा आरक्षण भेटत नाही पूर्ण महाराष्ट्रात आणि आमच्या मनोजदादा जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कोणताही पुढारी कोणत्याही पक्षाचा असेल तरी आमच्या गावात त्याला सभा होऊ देणार नाही किंवा त्यांचा गावभेट दौरा होऊ दिला जाणार नाही। आणि आमची जरी त्यांनी इलेक्शन लावलं तरी पण आम्ही काय करणार आहे की प्रत्येक गावातून प्रत्येक मराठा समाजातील 4 ते 5 माणसं प्रत्येक गावातून आम्ही लोकसभेसाठी असतील आमदारकीसाठी असतील सगळ्यासाठी आम्ही 4-4, 5-5 प्रत्येक गावातून असे अर्ज भरले जाणार आहेत जेणेकरून सरकारला सुद्धा इलेक्शन घेताना प्रश्न पडला पाहिजे की आधी मराठा आरक्षण दिलं पाहिजे आणि नंतरच इलेक्शन घेतलं जावं ही आमची मागणी आहे। तोपर्यंत आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत ओबीसीतून 50% जे आरक्षण असेल किंवा सगळे सवर्यांचं मुद्दा असेल तोपर्यंत आमचा हा कायमस्वरूपी विरोध राहणार आहे। त्यात कुठलाही राजकीय हेतू नाही काय नाही, फक्त आमचा मराठा समाजाचा जो आक्रोश आहे तो कुणाला जर अंगावर घ्यायचा असेल तर तो येऊ शकतो आणि आम्ही त्यांना येऊ दिले जाणार नाही गावामध्ये। म्हणजे एकंदरीत तुम्हाला मतदानावर बहिष्कार न टाकता हा प्रत्येक ठिकाणावर उमेदवारी दाखल करण्याचा नवीन प्रयास चालू करणार आहे। हा त्यांना जर त्यांना कसं वाटतं की सरकारला जसं वाटतं की बाबा मराठ्यांना गाजर दाखवावं आणि आपण त्यांना काहीतरी हे करून त्यांच्याकडून फायदा करून घ्यावा, तसं आम्ही पण मराठ्यांचा जो गनिमी कावा आहे जो पहिल्यापासून खेळत आलेला आहे तो गनिमी कावा यांना ह्या इलेक्शनमध्ये दाखवल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। मंगळमध्ये टोटल 72 खेडे आहेत, त्या 72 खेड्यामधून पूर्ण मराठा समाजाचा हा 72 खेड्यामध्ये पसरलेला आहे, त्यामुळे प्रत्येक गावातनं हे मराठा आरक्षणासाठी मागणी चालूच आहे आणि प्रत्येक गावामध्ये ही ग्रामसभेचा ठराव झालेला आहे की कुठल्याही नेत्याला राजकीय पुढाऱ्याला असो किंवा इतर कोणी असो जर इलेक्शन किंवा राजकारण जर गावामध्ये करत असेल तर त्याला पूर्ण हा मराठा समाजाचा विरोध राहणार आहे। आणि काल जे प्रणिताई शिंदे पाटकळमध्ये आल्या मुळात त्यांना पाटकळगाव हे कुठं आहे हे जे अगोदर कधीही त्यांना माहीत नव्हतं, पहिल्यांदा ते पाटकळगावामध्ये आल्या होत्या, आम्ही त्यांना बाहेर रस्त्याच्या कडेलाच आम्ही त्यांना अडवलतो की पाटकळगावामध्ये कुठल्याही पद्धतीची सभा किंवा काही होऊ देणार नाही, आमचा पूर्ण मराठी 200 मराठे बांधव होते त्यांनी पूर्ण त्यांना अडवलं, परंतु त्यांनी तिथं आम्ही सभा घेऊ देण्या गेल्यानंतर त्यांनी ह्या इथं पाटकळगावामध्ये हे जे देवीचं मंदिर आहे ह्या ठिकाणी सभा घेण्याचा प्रयत्न केला, इथं सुद्धा येऊन आम्ही त्यांना सभा इथं पाटकळमध्ये कुठं सभा घ्यायची नाही असं त्यांना विरोध केल्यानंतर त्यांनी इथून पळ काढला। काल प्रणिताई शिंदे गावभेट दौऱ्यावर आल्या होत्या पण आमच्या गावामध्ये आम्ही सर्व मराठा बांधवांनी ग्रामसभा घेऊन त्याच्यामध्ये जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत कोणत्याही नेता असेल पुढारी असेल मंत्री असेल आमदार असेल कुणालाही गावामध्ये येऊ द्यायचं नाही असे आमच्या ग्रामसभामध्ये ठराव झालेला आहे। तरी त्या गावामध्ये ग्रामसभा आपले गावभेट दौऱ्यानिमित्त आल्या होत्या, आम्ही त्यांची सभा उधळून लावली। प्रणिताई शिंदे पहिल्यांदाच आल्या होत्या, कोणत्याही राजकीय पक्षाचा काही संबंध नाही, आम्ही सर्व मराठा आंदोलकांनी आमच्या गावामध्ये मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्यांना येऊ देणार नाही असं सर्व गावातून ठराव झालेला आहे।